सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना. आकाराम बचाटे शिवराज भरंकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर. माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोणत्याही परिस्थितीत आमदार गणेश हुक्केरी 50,000 निवडून येतील. चिकोडी सदलगा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा विश्वास. कोणत्याही परिस्थितीत आमदार गणेश हुक्केरी हे 50,000 मताधिक्य घेऊन निवडून येतील असा ठाम विश्वास चिकोडी सदलगा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी व्यक्त केला. महान कार्य न्यूज चॅनलशी बोलताना अनिल पाटील पुढे म्हणाले की खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधींची कामे झाली आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार हे यापूर्वीही पराभूत झाले आहेत. बिरेश्वर संस्थेशिवाय त्यांच्याकडेही कोणतेही काम नाही असा टोला मारत आमदार गणेश हुक्केरी यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील पिंटू पाटील संजय कोळी सुरेश ढोणे विष्णू पाटील विठ्ठल मद्यापगोळ निवृत्ती शिंदे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. प्रत्येकांना आम्ही प्रत्येक वेळा जातोय त्यावेळा प्रत्येक वेळ त्यांनी आमचे भेटून आमचे काम केले आहेत आणि आमचे एक रिंग मध्ये फोन होतात. वैयक्तिक तुमचं नाही मतदारांचा कार्यकर्त्यांचा प्रत्येकांचा फोन उचलतात प्रत्येकांचा आणि त्यांच्या एवढा म्हणजे मतदारसंघाचा अभ्यास असलेला माणूस नाही घरागणित नावानिशी ओळखणारा माणूस आहे. या मतदारसंघात भाजपकडून अनासाहेब जोल्ले उमेदवार म्हणून निवडणूक त्याबद्दल काय बोलणार आहे? याच्या अगोदर सुद्धा होती मान्य खासदार प्रकाश अण्णांच्या विरुद्ध त्यावेळेला आम्ही त्यांना 19,000 मतानं पराभव करून हे केलं आहे आणि त्यांच्या मिसेस आता ज्या निपाणीच्या आमदार आहेत त्यांना सुद्धा जिल्हा पंचायत मतदारसंघातून एकदा गणेश अण्णांच्या कडनं ते पराभूत झाले आहेत आणि ह्या वेळेला प्रकाश हुक्केरी यांच्या कार्याच्या जोरावर आमदार गणेश अण्णा हुक्केरी 50,000 पुढं मताधिक्यानं अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव करतो. गरीब लोकांना शेतीसाठी पाणी जवळजवळ 5 एकर पाणी आज हे सरकारच्या माध्यमातून फ्री 10 रुपये न भरता नदीहून पाणी त्यांना आमच्या सावकारांनी मंजूर करून दिले आहेत आणि चंदूर ग्रामपंचायतीला जवळजवळ 1189 घरं 5 वर्षांमध्ये बसवस्ती असू दे इंदिरावास असू दे आंबेडकर योजना असू दे या सगळ्या योजनेतून आमच्या गावाला त्यांनी 11 ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आहे त्याच ग्रामपंचायतीला निधी दिला असं दिलं म्हटलं जाते त्याबद्दल अजिबात नाही अजिबात नाही. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रकाश अण्णांचं काम झालं आहे आणि जिथं ग्रामपंचायत आमची नाही तिथं त्यांनी डबल फंड देऊन काम केलं आहे. मांजरी सारख्या गावात त्यांचं भाजपला मत आहे खासदार आणि आमदार इकडे लक्ष दिलं असं मत आहे. मांजरीमध्ये तुम्हाला समजेल आता सत्तारूढ पार्टीमध्ये किती गट झाले आता पंचायत अस्तित्व आहे की नाही अशी परिस्थिती आहे मांजरीची आणि मांजरीमध्ये आता जे बीजेपीचं जे त्यांचं म्हणजे हे पॅनल आहे मांजरी ग्रामपंचायतला ते आता शून्य आहे. जवळजवळ 6-7 महिने झाले त्यांची पंचायतीची मीटिंग व्हायला नाही. उद्याच्या उमेदवारी अर्ज भरायला किती लोकसंख्या किती मतदानाचं एक टार्गेट आपल्या समोर आहे सध्या? आम्ही आता बहुसंख्येनं जवळजवळ 20 ते 25,000 लोकांचं मॉब कलेक्शन करून सोमवारी आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय आणि सोमवारी 10:30 वाजता आयडिया स्कूलच्या मैदानावर जमून तिथून अगदी जोशानं जाऊन आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतो. वरिष्ठ काँग्रेसचे प्रमुख मंडळी कोण उपस्थित राहणार असं वाटतंय काय? वरिष्ठ आम्ही म्हणजे अजून कोणाला निमंत्रण दिलं नाही म्हणजे की उमेदवारी आज अर्ज दाखल करण्यासाठी काय नाही. त्याच्यानंतर आम्ही राहुल गांधींचं टीपी विचारलं आणि आमच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांची सुद्धा टीपी प्रचारादरम्यान विचारलेलं आहे. आशीर्वाद करून आमचा सामान्यातलं सामान्य माणूस उवरतेने आणलेला आहे. मतदारांना ह्या मतदारसंघात बदल आहे असं वाटतं याबद्दल काय बोलणार आहे? मतदारांना तर वाटत नाही मतदारांच्या मनात प्रकाश हुक्केरी आणि गणेश हुक्केरी आहेत. फक्त हे मीडियावालं हे मतदारांचं असं आहे मतदारांचं
दत्तसाहेब म्हणतात ते काही नाही. यावेळेला कुठल्याही परिस्थितीत गणेशांना ह्या आमच्या चदलगा चिकोडी मतदारसंघातून निवडणार आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार सत्तेवर येणार, परत एकदा सिद्धरामय्यासाहेब मुख्यमंत्री होणार. अजिबात नाही, अजिबात नाही. प्रत्येक गावागावामध्ये एक 20-25 त्यांना कार्यकर्ते मिळायचं बी मुश्किल झालं आहे आणि त्यांची प्रचार यंत्रणा म्हणजे ब्रिटिश राजवट असल्यासारखं आहे की तेवढीच मोजकी माणसं घ्यायचं आणि कानातल्या कानात सांगायचं की एवढंच आहे. त्यांनी 14 वर्षापूर्वी एकदा इलेक्शन लढवलं, त्याच्यानंतर 14 वर्षानंतर आता या मतदारसंघात त्यांनी लोकांशी भेटायला आले. त्यावेळेचा वेगळा काय होता, आता लोकांना ह्या मतदारसंघात 30-30 हुक्केरे घराण्याबद्दल बदल पाहिजे, त्याबद्दल काय सांगणार आहे काय? लोकांना परत आणि 30 वर्षे हुक्केरी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं असं वाटतंय, कारण तेवढं त्यांनी प्रत्येकांच्या जवळून प्रत्येकांची कामं केली आहेत. एक काही थोड्या लोकांना हुक्केरींचा हेवा वाटतोय ते लोक म्हणत असतील. सामान्य कार्यकर्ता किंवा जी माणसं त्यांच्याकडे काम घेऊन गेल्या ते प्रत्येक माणूस त्यांच्यापासून काम करून घेऊन समाजाला. आता माझ्याच गावचं मी उदाहरण सांगतोय की आमच्या गावामध्ये गंगा कल्याण स्कीम, 17 गंगा कल्याण स्कीम आमच्या गावामध्ये मंजूर करून दिल्यात गरीब लोकांना शेतीसाठी पाणी. जवळजवळ 5 एकर पाणी जे सरकारच्या माध्यमातून फ्री 10 रुपये न भरता नदीहून पाणी त्यांना आमच्या सावकारांनी मंजूर करून दिले आहेत. आणि चंदूर ग्रामपंचायतीला जवळजवळ 1189 घरं 5 वर्षामध्ये बसवस्ती असू दे, इंदिरावास असू दे, आंबेडकर योजना असू दे, या सगळ्या योजनेतून आमच्या गावाला त्यांनी 11 ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता त्याच ग्रामपंचायतीला निधी दिला असं दिलं म्हटलं जातं त्याबद्दल? अजिबात नाही, अजिबात नाही. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये प्रकाशन